यशोदा नगर पुलिस ने निवेशकों के साथ 75 लाख रुपए की ठगी करने के मामले में धकाते बंधुओं को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने इस मामले में निवेशकों से शिकायत करने की अपील की है। पुलिस ने धकाते बंधुओं पर 409, 419, 420 से 34वां सह धारा 3 के तहत मामला दर्ज कर दोनों भाइयों को गिरफ्तार कर लिया है। फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन यशोदराकडून जनतेला जे आवाहन करण्यात आलेलं होतं त्याबद्दल अशी माहिती आहे की पोलीस स्टेशन यशोदरा नगर येथे अपराध क्रमांक 452/22 कलम 409, 419, 420, 34/22 सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये गुन्हा दाखल आहे। 18/11/2022 फिर्यादी शाहीन बानो आस मोहम्मद अन्सारी राहणार वनदेवी नगर झोपडपट्टी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला। ज्याची माहिती प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपी हे आर्यन प्रतिदिन फंड, आर्यन सावधी फंड आणि आर्यन रिझर्व फंड या नावाने एक योजना त्यांनी तयार केली होती, ज्याचे त्यांनी कार्ड बनवलेले होते आणि त्यामध्ये ते लोकांकडनं प्रतिदिन म्हणजे रोज तसेच आठवड्यानं आणि तसेच महिन्याला आणि एक रकमी रक्कम आपल्याकडे जमा करून घेत होते आणि त्या रकमेवर बँकेपेक्षा जास्त व्याजदराने म्हणजेच 10% जास्त व्याजदराने तुम्हाला परतावा देण्यात येईल असं त्यांनी लोकांना आमिष दिलं होतं। त्या आमिषाला भुलून लोकांनी त्यांच्याकडे पैसे जमा करत होते। सदर आरोपी 2016 सदरचं काम करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर आत्तापर्यंत गुंतवणूकदार जे होते आमच्याकडे ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या तक्रारीबाबत सांगितलेलं आहे, फसवणुकीच्या बाबत सांगितलेलं आहे, ते 200 जास्त झालेले असून रक्कम जवळपास 71 लाखाच्या वरती गेलेली आहे।